शहीद जवान कैलास पवार यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। जम्मू काश्मीर मधील द्रास सेक्टर भागात कर्तव्यावर असताना चिखलीचे जवान शहीद झालेत। कैलास भारत पवार वय 25 वर्ष, राहणार गजानन नगर चिखली असे या जवानाचे नाव होतं। सियाचिन मध्ये देशाच्या सीमेवर खडा पहारा देणारे चिखलीतील एक लष्करी जवान एक वर्षाचा कर्तव्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ते 6 महिन्याच्या सुट्टीवर येणार होते, मात्र 31 जुलै रोजी दुपारी सुट्टी करता पोस्टवरून लिंक सोबत परत येत असताना अचानक मध्ये ऑक्सिजन न मिळाल्यामुळे चक्कर येऊन ते खाली पडले। त्यांना जबर मार लागल्यामुळे ते गतप्राण होऊन शहीद झाले। 4 ऑगस्ट रोजी सकाळी 5 वाजता शहीद जवानाचे पार्थिव शरीर औरंगाबाद येथून चिखली येथे रवाना करण्यात आलं। त्यांचे पार्थिव चिखली येथे त्यांच्या राहत्या घरी 11 वाजता पोहोचले। तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर आल्यानंतर प्रशासनातर्फे शहीद जवान कैलास पवार यांना मानवंदना देण्यात आली आणि शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। दुपारी 1:30 वडील भारत पवार यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिली। यावेळी जिल्ह्यातील 1000 नागरिक उपस्थित होते। शहीद जवान कैलास पवार अमर रहे, भारत माता की जय अशा गगनभेदी घोषणांनी वातावरण भावविभोर झाले होते। प्रतिनिधी निलेश कोल्हे, न्यूज टुडे 24, चिखली, बुलढाणा। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।